मंत्री नितिन गडकरी इनके सतत प्रयास से महाराष्ट्र के वर्धा में रेमडेसिविर इंजेक्शन का उत्पादन गुरुवार से शुरू हुआ। नितिन गडकरी ने खुद वर्धा की जेनेटिक लाइफ साइंस जाकर उत्पादन का मुआयना किया। अमेरिकी कंपनी गिलियड के पास रेमडेसिविर का पेटेंट है, जिसने भारत की 7 कंपनियों को लाइसेंस दिया है। इसी में से एक हेट्रोफार्मा के साथ गडकरी ने वर्धा की जेनेटिक लाइफ साइंस का एग्रीमेंट कराया है। लोन बेसिस पर हेट्रोफार्मा वर्धा के जेनेटिक फार्मा में रेमडेसिविर का उत्पादन कर रही है। गडकरी द्वारा FDA से महाराष्ट्र को इसके लिए मंजूरी दिलाई गई है। रेमडेसिविर के निर्माण के लिए आवश्यक रॉ मटेरियल विदेश से आता है। इसे काफी कोशिशों के बाद वर्धा लाने में गडकरी की टीम कामयाब हुई है। सारी टेस्टिंग सफल होने के बाद गुरुवार से उत्पादन शुरू हुआ है। रविवार तक रेमडेसिविर इंजेक्शन की 1,00,000 वायल लोगों को मिलेंगी। वर्धा के जेनेटिक लाइफ साइंस में रोज 30,000 रेमडेसिविर का उत्पादन होगा। अगर प्लास्टिक की बोतल में पैकेजिंग की अनुमति मिली तो उत्पादन रोज 2,00,000 तक बढ़ सकता है। इससे नागपुर और विदर्भ के साथ महाराष्ट्र के लोगों को बड़ी राहत मिलेगी। जेनेटिक लाइफ साइंसेस प्राइवेट लिमिटेड मध्ये आज रेमडेसिविर चा प्रोडक्शन सुरू झालेला आहे। हा आपल्या सगळ्यांकरता खूप आनंदाचा आणि समाधानाचा विषय आहे। मागील काही दिवसांमध्ये अनेक पेशंट या औषधाकरता तडफडत असलेले आणि त्यात लोकांमध्ये असणारी अस्वस्थता याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे। भारत सरकारने पहिल्यांदा देशात यांना अशी परवानगी मिळालेली आहे आणि आज त्यांचं प्रोडक्शन मला डोळ्यांनी बघायला मिळालं, याचा मला मनापासून खूप आनंद आहे। विशेषतः याचं डिस्ट्रीब्युशन आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या थ्रू विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात आणि नागपूर शहरात पहिल्यांदा करून मग महाराष्ट्रात देखील सगळ्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे आणि त्यानंतर जिथे देशात आवळे ते जाईल। आपला काही आम्हालाच मिळालं पाहिजे असा आग्रह नाही आहे, पण निश्चितपणे वर्धा जिल्ह्यातला पहिले प्राथमिकता मिळेल। आणि जेव्हा या सगळ्या इंजेक्शनकरता आज जी मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता होती, ज्याकरता काही वेळा काही लोकांनी ब्लॅक मार्केट करायचा प्रयत्न केला, ती वेळ राहणार नाही। आणि हे गोरगरीब लोकांना रिझनेबल प्राईस जी सरकारने निश्चित केली आहे त्या प्राईजमध्ये उपलब्ध होईल। मी विशेषतः क्षीरसागर याचे जे प्रमुख आहेत याकरता खूप प्रयत्न करावे लागले आणि याच्यावर एक पुस्तक लिहिता येईल अशा प्रकारची अडचणी होत्या, पण त्यांनी जिद्दीने काम केलं आणि विशेषतः माझे जे स्वीय सहाय्यक आहेत मंडलेकर जे डेप्युटी फूड अँड ड्रगचे कमिशनर आहेत, त्यांनी पण याच्यात खूप परिश्रम घेतले। फूड अँड ड्रगच्या अधिकाऱ्यांनी खूप मदत केली, देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी मदत केली, आपल्या केंद्र सरकारचे मंत्री आहेत आपले मनसुखभाई मांडवी आहेत त्यांनी आम्हाला परवानगी देण्यामध्ये मदत केली। अनेक लोकांच्या सहकार्यामुळे आणि विशेषतः जी हैदराबादची कंपनी आहे हेट्रो ही मल्टीनॅशनल कंपनी आहे, तिने विशेष करून यांना अनुमती दिली, यांनी सगळे स्टँडर्ड पूर्ण केले, त्याकरता लागणाऱ्या लॅबोरेटरीतले अनेक इक्विपमेंट घेतली। आज मी सगळं डोळ्यांनी बघितलं, आतून सगळ्यांना काही ते बघता येण्यासारखं नाही आहे, पण मला प्रत्यक्षात जेव्हा ते प्रत्येक इंजेक्शन तयार होत असताना जेव्हा बघायला मिळालं तेव्हा मला खूप आनंद झाला, समाधान झाला। आपल्या अनेक गोरगरीब लोकांच्या प्राणाचं रक्षण नक्की होईल आणि ऑक्सिजनच्या बाबतीत देखील वर्धा जिल्ह्यात काही कमी राहणार नाही। आम्ही आता भिलाईवरून किंवा जे डायरेक्ट ट्रक आहेत ते इथे आणण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहे। 20 टनची कॅपॅसिटी सेवाग्रामला आणि 20 टनची विनोबा भावे हॉस्पिटल मेघेसाहेबांचं जे आहे तिथे ते डायरेक्ट ऑक्सिजन मिळेल आणि बाकी देवळीला स्टोअर करू। ऑक्सिजनचे सिलेंडर देखील आपण वाढवू त्याच्याकरता। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशेषतः व्हेंटिलेटर्स या जिल्ह्यातने विदर्भातल्या सगळ्या ठिकाणी आम्ही आणून वाटले आणि त्याच्यामध्ये बायपॅक आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पण आले। कालच आम्ही 350 वाटले, पुन्हा 500 येणार आहेत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपूर।